नूडल्स हे आपण बॉईल करून घेतले. आता याच्यामध्ये मटार, बस स्प्रिंग अनियन, आलं लसूण पेस्ट आणि सोया सॉस. ढोबळी मिरची म्हटल्यावर महाराष्ट्रीयन येते आणि थोडस आपण त्याला चायनीज टच दिलं. सोया सॉस आहे, त्याच्यानंतर स्प्रिंग अनियन आहे. ह्या रेसिपी तशा आपण आता सध्या चायनीज मध्ये खूप वापरतो हे पदार्थ. चिली सॉस. चिली सॉस बरोबर. आता हे मिक्स करायचं. मीठ. ओके बघा, अजून घ्या, मिक्स करू. मिरची मधले सगळे सीड्स काढलेले आहे. काय हे बघा, जे आम्ही व्हिनेगर आणि पाण्यामध्ये मिरची जी बुडून ठेवली अर्धा तास, त्याच्यामधल्या बिया आम्ही सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. आता काय करूया? आता याच्यामध्ये सगळे फिलिंग करू. बर, भरून मग याच्यात ठेवूया आपण. आपण हे फिलिंग तर करून घेतलं या उभ्या सिमला मिरचीमध्ये. आता आता आपण एक बॅटर बनवून घेऊ मैद्याचा. मैदा घेतलाय. बर, याच्यामध्ये आता चिली सॉस, थोडस तिखट. हो बरोबर आहे. तुम्हाला आवडतं की नाही तिखट? नाही, जास्त नाही. मला फार तिखट आवडतं. सोया सॉस. सोया सॉस एक चमचा. आलं लसूण पेस्ट. अच्छा. मीठ. पाणी. पाणी लागेल थोडं थोडं थोडं, त्याचे लम्स नाही पडले पाहिजे. त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी ऍड करत जायचं. ठीक आहे. भज्यासारखं करून घ्यायचं थोडं. करेक्ट. पेरी पेरी नगेट्स मंडळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये चीज स्लाइस टाकू एक एक. अच्छा, तुम्हाला जर खूप आवडत असेल तर दोन दोन टाका बरं का. हा आता कसं, तुम्ही काही म्हणा, ही फारच इंटरेस्टिंग रेसिपी आहे. टू गुड. आता हे आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेऊ, म्हणजे त्याला एक छान क्रिस्पी. बरोबर, तळल्यानंतर ते क्रिस्पी होईल. वा, ब्रेड क्रम्स मध्ये घोळून डीप फ्राय केल्यानंतर तयार होतील आपले पेरी पेरी नगेट्स. आपण असे खूप तळून घेऊया. येणार ना आपण खूप? व्हेरी गुड. आम्ही हे तळून घेतो, तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पेरी पेरी नगेट्स करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेले नूडल्स, मैदा, चीज स्लाइस, भावनगरी मिरची, ब्रेड क्रम्स, वाफवलेले मटार, पातीचा कांदा, रेड चिली सॉस, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये वाफवलेले नूडल्स, वाफवलेले मटार, पातीचा कांदा, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि मीठ घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. नंतर नूडल्सचं सारण भावनगरी मिरचीमध्ये भरून घ्यावं. एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये चिली सॉस, एक चमचा सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि पाणी घालून मैद्याचं मिश्रण बनवून घ्यावं. सारण भरलेल्या भावनगरी मिरचीमध्ये चीज स्लाइस घालावेत. नंतर सारण भरलेली मिरची मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावी आणि गरम तेलामध्ये तळून सर्व्ह करावी.